पिण्याच्या पाण्यासाठी आंबिवली ग्रामपंचायत हद्दीतील महिला आक्रमक, राजकारण होत असल्याचा आरोप। पिण्याच्या पाण्यासाठी आंबिवली ग्रामपंचायत हद्दीतील महिला आक्रमक झाले असून जलजीवन मिशन हरघर योजनेद्वारे पाइपलाइनला पाणी उपलब्ध असताना तीन दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्याने पाण्यासाठी राजकारण होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। केंद्र आणि राज्य सरकारने पाण्याच्या योजनांसाठी करोडो रुपये खर्च केले आहे, असे असताना पेन तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी का लागू शकला नाही? आंबिवली ग्रामपंचायतीमधील महिला आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। तीन दिवसाआड पाणी सोडून पाण्यासाठी राजकारण होत असल्याचा आरोप माजी सरपंच नेहा पाटील यांनी केला। माझ्या कारकिर्दीमध्ये या गावामध्ये जलजीवन मिशन राबवण्यात आलेलं आहे, परंतु आत्ताची जी सत्ता आहे, आत्ताचे जे सत्ताधारी आहेत, त्यांनी ती पाणीची व्यवस्था चालू नाही असं सांगून दुसरी लाईन जोडलेली आहे, परंतु ना जलजीवनचं पाणी गावामध्ये येत आहे ना त्या लाईनीचं पाणी गावामध्ये येत, त्याच्यामुळे महिलांचे जे आतोनात हाल चाललेले आहेत, अक्षरशः खूप हाल चाललेले आहेत, आणि हे पाणी न आल्यामुळं इथे जे विहीर आहे त्याचं सुद्धा दूषित पाणी आहे, आणि ते पाणी तुम्ही स्वतः बघा की ते आहे का कोणाच्या योग्य वापरण्याच्या। हां, आणि जर एवढं सगळा जर असून सुद्धा जर लोकांचा एवढा हाल होत असतील तर मग आम्ही महिलांनी काय करायचं, कुठं जायचं? हां, वारंवार ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर उलट उत्तर मिळतात, ग्रामसेवकांना सुद्धा उलट उत्तर मिळतात, सरपंचाकडनं उलट उत्तर मिळतात, मग आम्ही कोणाकडे जायचं, कुणाचा दरवाजा ठोकायचा आहे? यावेळी माजी सदस्य प्रशांत पाटील, वासुदेव पाटील, धनाजी पाटील, गणेश पाटील, दीपक पाटील, सोनाली पाटील, सुवर्णा घरत, रोशन पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पे। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।